झी 24 तास एक पाऊल पुढे। नक्षलवादाचा रेड अलर्ट या विषयावर आपण चर्चा करतोय। आपल्या सोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, विनय सहस्त्रबुद्धे, प्रबीर कुमार चक्रवर्ती आणि बंधुराज लोणे। या दुसऱ्या भागामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत काही आकडे की ज्यांची एकूणच व्याप्ती प्रचंड भयानक आहे, की या नक्षलवादानं काय थैमान घातलं होतं आपण पाहूया। 2008 ते 2012 या काळातील नक्षलवादी हल्ले बघा, 721 हल्ले होते 2012 मध्ये, ते 414, तर 2010 मध्ये 1005 हल्ले झालेले होते। आपण याच काळात किती हत्या करण्यात आल्या त्याची आकडेवारी काही क्षणात पाहणार आहोत आपण। छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1188, झारखंडमध्ये 916, पश्चिम बंगालमध्ये 487, बिहारमध्ये 349, ओडिसामध्ये 345, तर महाराष्ट्रात 255 इतके मृत्यू मागच्या 5 वर्षात या नक्षलवाद्यांनी केले। सुरक्षा यंत्रणांवर केलेले हल्ले सर्वात जास्त अर्थातच छत्तीसगडमध्ये, त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्रात फक्त 91 हल्ले झालेले आहेत 2008 ते 2012 या काळामध्ये। आपण या काळात किती नक्षलवादी शरणागत आले तेही आपण पाहूया। 2008 साली 400, तर 2012 मध्ये म्हणजेच 5 वर्षानंतर त्यात काही फार सुधारणा झाली असं आपल्याला दिसत नाही। 440 एक मार्जिनल किंवा तुरळक अशा प्रकारची वाढ त्यात आपल्याला झालेली दिसते, म्हणजे एकूणच नक्षलवाद्यांची शरणागती ही सुद्धा अजिबात वाढलेली नाही। मला याच विषयावर आज बोलायचं आहे, आणि ते म्हणजे नक्षलवाद वाढायचं नेमकं कारण काय, आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे। विनय सहस्त्रबुद्धे, या 5 राज्यांमध्ये विशेषतः 221 जिल्हे आता प्रबीर कुमार चक्रवर्ती यांनी सांगितलं, नक्षलवाद वाढायचं नेमकं कारण काय असं वाटतं? मला असं वाटतं की हा प्रश्न केवळ 5 राज्यांपुरता नाही, तर राष्ट्रीय पातळीवर जर आपण त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जेवढा एक सम्यक आणि सुसंगत आणि समन्वित असा प्रयत्न व्हायला हवा होता चारही राज्यांचा मिळून, तो घडवून आणण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, त्याचबरोबर छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग यांनी अनेक वेळा केंद्राकडे हा आग्रह धरला आहे की आंध्र प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांची मिळून एक संयुक्त नीती असावी, संयुक्त धोरण असावं। आंध्र प्रदेशात अनेक वेळा आपण इथे तिथले TDPचे नेते पण म्हणतात, इतरही नेते म्हणतात की काँग्रेसने नक्षलवाद्यांना आश्रय दिला, ओरिसाच्या बाबतीतलं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे, आणि त्यामुळे नक्षलवाद्यांना देखील अशी परिस्थिती निर्माण होते की छत्तीसगडमध्ये जर परिस्थिती असह्य झाली तर ते शेजारच्या आंध्र प्रदेशामध्ये आश्रयासाठी जातात, आणि म्हणून सगळ्यांची मिळून एक समन्वित नीती असावी, समन्वित प्रयत्न असावा असा आग्रह डॉक्टर रमण सिंग गेली अनेक वर्ष धरतायत, परंतु याबद्दल पुरेशी ज्याला म्हणू आपण की सक्रिय अशा प्रकारची कोणती भूमिका केंद्र सरकारने घेतलेली नाही, हे दुर्दैवाने मला इथे नमूद करणं आवश्यक आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा की नक्षलवादाचं किंवा माओवादाचं आपल्याकडचे अनेक बुद्धिजीवी एक प्रकारचं ग्लोरिफिकेशन करतात, त्याच्यामध्ये एक रोमॅन्टिसिझम असतो आणि त्याच्यातनं काहीतरी भव्य दिव्य क्रांतिकारक असं घडणार आहे असा आभास निर्माण केला जातो, त्यांच्या मानवाधिकारांची चर्चा केली जाते। मला माहिती नाही कालपासून आपण इतक्या हत्यांच्या बाबतीतल्या सगळ्या बातम्या ऐकतोय, यांच्या मानवाधिकारांची, पोलिसांच्या मानवाधिकारांची कधी चर्चा? जे मानवाधिकारांचे प्रणेते आहेत, आग्रही आहेत आणि त्याबद्दल मैदानात उतरण्यासाठी नेहमी मी सांगतोय ना, या परिस्थितीमुळे एक प्रकारे पोषक वातावरण निर्माण होतं, एक प्रकारे खतपाणी घातलं जातं। नक्षलवाद आणि हिंसेचा आश्रय म्हणजे काहीतरी घटनाविरोधी आहे, लोकतंत्र विरोधी आहे, ही भावनाच काढून टाकली जाते। आता साधा कायद्याचं उदाहरण घ्या, पोटासारखा कायदा NDA सरकारने आणला जो ऑर्गनाइज टेररिझमच्या विरोधात होता। UPA सरकारने पहिली गोष्ट काय केली तर तो पोटा कायदा लॅप्स होऊ दिला। आता त्यामुळे जो एक डेटरन्स, जी एक धाकशक्ती निर्माण व्हायला हवी कायद्याची, ती धाकशक्ती संपून गेली। अशा स्थितीत पोलिसांना देखील नक्षलवादाला किंवा माओवादाला आळा घालणं अवघड होतं आहे, आणि याचं भान या गांभीर्याने दाखवायला हवं। बरोबर आहे विनयजी, आपण पोलिसांची भूमिका काय होती हे आपण प्रबीर कुमार चक्रवर्ती यांच्याकडून जाणून घेऊया। प्रबीर कुमार चक्रवर्ती, एक प्रकारे मला असं वाटतं सरकारी अनास्था, सार्वजनिक सेवांची दुरावस्था आणि त्याहीपेक्षा सुद्धा पोलिसांवरचा अविश्वास, म्हणजे
पोलीसही खंडणी गोळा करतात आणि नक्षलवादीही पैसे गोळा करतात, मग ते ठेकेदारांकडून असेल, मग ते तेंदूच्या पानाचे ठेकेदार असतील, अथवा सरकारी कंत्राटदार, जे खाजगी कंत्राटदार आहेत सरकारी कामांचे ते ठेकेदार असतील, मग पोलिसांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये नेमका फरक तो काय राहिला? नक्षलवाद वाढायला एक प्रकारे पोलीस अत्याचारच कारणीभूत आहेत. नाही, मी हे या मताचा नाही की पोलीस अत्याचार याला कारणीभूत आहे. पोलीस अत्याचार विशेष करून जे ज्या भागात हे जास्त वाढलेलं आहे त्या भागात पोलीसी अत्याचाराचे घटना फार फार तुरळक असतात. दुसरी गोष्ट अशी की हे जे विकास व्हावं म्हणून ही हे आंदोलन आहे आणि क्रांती आहे, हे सुद्धा नुसतं थोतांड आहे. कारण कुठल्याही प्रकारचा विकास यांना नको आहे. विकास करायला जे काही कारवाई केली जाते त्यालाच हे पहिले आळा घालतात, कारण त्यांना माहिती आहे की विकास झालं तर ह्यांचंच वर्चस्व कमी होईल आणि सरकारच्या शासनाच्या वर्चस्व वाढेल. तिसरा जो कारण आहे तो मुख्य कारण असं आहे आणि मला सांगायला फार वाईट वाटतो की काही राजनैतिक नेते, दल म्हणणार नाही मी, पण काही राजनैतिक नेते वेळेप्रसंगी यांचं सहाय्य घेतात आणि वेळेप्रसंगी यांना दूर करतात. म्हणजे जसं गुंडांना पोचलं जातं तसंच यांनाही पोचलं जातं. प्रबीर कुमारजी, एक छोटासा प्रश्न आहे, बरोबर आहे, मी त्या कायद्याच्या मुद्द्यावर येतोय. जे कमी पडत आहे ते तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. मला त्या मुद्द्यावर येते. मला पूर्वी सांगा, लाठ्या काठ्यांनी लढणारे हे जे वनवासी होते त्यांच्या हातात AK-47 किंवा प्रोपेल ग्रेनाइड लॉन्चर्स जे त्यांच्याकडे असते, ही शक्यता व्यक्त केली जाते, हे दिले कोणी? त्यांना आर्थिक पाठबळ कोण पुरवत? नाही, याच्यामध्ये यांना आर्थिक पुरवठा जो आहे तो यांचा खंडणीवरून येतो पण आमची माहिती होते. आता हे जे काही शस्त्र ते पोलिसांकडून हिसकावून घेतात किंवा अर्धसैनिक बळाकडून हिसकावून घेतात ही खरं आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांना अजूनही आमचे शासनकर्ते जे आहेत ते यांना शत्रू म्हणून मानत नाही, आमचेच भाऊबंधू आहेत हे विसरून जातात की परवा जे मारले गेले ते सुद्धा आमचेच भाऊबंधू होते, आतापर्यंत हजारो लोक जे मारले गेले ते सुद्धा आमचेच भाऊबंधू होते ते विसरून जातात. आणि ह्यांच्यावर कारवाई करायला फक्त भाऊबंधू आहेत म्हणून सैन्य बळाचा उपयोग नाही किंवा चांगलं बळाचा उपयोग नाही अशी भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा वाकई एकदम खंत वाटते आम्हाला. एक प्रकारे नक्षलवादी धोरणाचा अभाव ज्याचा उल्लेख मगाशी विनय सहस्रबुद्धेने केला तो आता घ्यायचा मला एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे युवक आणि महिला फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित होतात, त्या आकर्षित नेमक्या काय होतात, त्यांचं जीवन कसं असतं, त्यांची पद्धत कशी असते, त्यांच्यातलं न्यायदान कसं होतं, आणि त्याहीपेक्षा सुद्धा आज संपूर्ण देशाला काबीज करण्याची भाषा करण्याचं धाडस त्यांच्याकडे कुठून येतं, ते तत्वज्ञान गांधी विरुद्ध लेनिन, मार्क्स आणि माओ असं आहे का, याची आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पात्रा जी 24 तास आपण पाहताय नक्षलवादाचा रेड अलर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.